लायटर कंपनीत नव्याने युनियन स्थापन झाल्यापासून सहाय्यक कामगार आयुक्त भिसले यांच्याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्यात. दरम्यान कामगारांनी आज दिनांक 21 जानेवारी पासून संप पुकारलाय. भिसले यांच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जाते. ते एकाही कंपनी विरोधात कारवाई का करत नाहीत असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. विशिष्ट युनियनच्या एक दोघांना हाताशी धरून त्यांचा कारभार सुरू असतो असा आरोप त्यांच्यावर केला जातोय. दरम्यान भिसले यांच्या विरोधात जनक्षोभ उसळण्याचे चिन्ह आहेत. पाटापूट न करता सगळ्या एकमेकांच्या विचाराने गोष्टी करा. त्यात तुमचं सगळ्यांचं हित आहे, हित होईल. समस्या ह्या कधीही टिकून राहत नाही. बरोबर. त्या संपत असतात, तुटत असतात. फक्त त्याच्यावरती पर्यायी मार्ग काढले पाहिजे. आपण जर एकच गोष्ट लावून धरली तर ती कधीच टिकत नाही. आता तुम्ही किती लोकांनी मुंबईचे संप पाहिले, ठाण्याचे, नवी मुंबईचे संप पाहिले, सासांचे संप पाहिले मला माहीत नाही. पाहिले असतील, कामं केली असतील. आम्ही स्वतः अनुभवलेले, आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. गिरणी कामगाराचे संप पाहिलेले आहेत. गिरणी कामगाराचे काही नाही म्हटलं तरी तुम्ही गोष्टी तरी ऐकून असतात. आणि त्यात सगळ्यात जास्त कामगार सातारा जिल्ह्यातले होते. मरडले गेले. मरडले गेले.